शहर की ताजा खबरें देखने के लिए इनबीसीएन न्यूज को यूट्यूब पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। राज्य के मुख्यमंत्री उद्धव ठाकरे को एक मुलाकात में प्रश्न पूछा गया था, जिस पर उत्तर देते हुए उद्धव ठाकरे इन्होंने कहा कि एक अधिकारी कठिन हो सकता है, वह कठिन हो सकता है, लेकिन अगर आप लोगों की भलाई के लिए उसकी कठोरता का उपयोग करते हैं तो क्या होगा। उस समय कुछ लोग कुछ नियमों और विनियमों को लागू करने का जोखिम नहीं उठा सकते थे, लेकिन अगर तुकाराम मुंडे सख्ती से किसी बात को लागू करते हैं तो सभी को ऐसे अधिकारी के पीछे खड़ा होना चाहिए। बेहतर है कि कोई भी जल्दबाजी में काम न करे, अनुशासन लागू किया जा रहा है और लोगों के हितों की रक्षा की जा रही है। इस बात का विरोध करते हुए मनपा के सत्ता पक्ष नेता संदीप जाधव ने पत्र परिषद लेकर विरोध जताया। भाजपा के शहर अध्यक्ष प्रवीण दटके ने कहा, जब भाजपा शिवसेना की सत्ता थी तब शहर का विकास काफी तेजी से हो रहा था, लेकिन अब शहर में छोटे छोटे कार्य भी थमे हुए हैं। इसीलिए मुख्यमंत्री अगर समर्थन करते हैं तो करें, लेकिन शहर का विकास भाजपा शिवसेना की सत्ता के दौरान शहर में विकास हुआ, उससे भी ज्यादा गति से शहर का विकास कार्य हो। आज माननीय मुख्यमंत्र्यांचं निवेदन मी सर्व प्रेसला किंवा मीडियातून वाचला की ऐकला, आमचं पहिल्या दिवशीपासून म्हणणं होतं की तुकाराम मुंडेंना या शहरात पाठवून गेल्या 5 वर्षात हे शहर कुठल्या कुठून निघून गेलं, ज्या शहराचा विकास ज्या गतीने झाला ती गती कुठेतरी थांबवण्याकरिता आणि तुकाराम मुंडेंसारख्या आयुक्ताच्या माध्यमातून राजकीय त्याच्यामागे कुठली ना कुठली व्यूहरचना असल्यामुळेच या शहराचा विकास थांबतोय की काय जो आमचा प्रश्न होता त्याला या स्टेटमेंटमुळे बैठकी मिळाली आहे। त्यामुळे माझी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की ते महाराष्ट्रातल्या 12 कोटी जनतेचे मुख्यमंत्री आहेत, ते कुठल्या काही पक्षाचे नाही की आघाडीचे नाही, ते आमचे मुख्यमंत्री आहेत आणि ही उपराजधानी आहे, त्यामुळे त्यांनी तुकाराम मुंडेंच्या पाठीशी राहिलंच पाहिजे, पण पाठीशी राहण्याच्या मागचा उद्देश असा असावा की शहराचा विकास भारतीय भाजप आणि शिवसेनेच्या युतीच्या काळात जेवढा गतीने झाला त्यापेक्षा दुप्पट गतीने शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या गव्हर्नमेंटमध्ये व्हावा अशी आमची अपेक्षा, पण ते न करता सिमेंट रोडचं कामं थांबवणे, चेंबरचं काम न होऊ देणे, नाल्याच्या भिंती न होऊ देणे, रस्त्यावरचे गड्डे न होऊ देणे, छोटे छोटे विकास कामं सर्व पक्षांच्या नगरसेवकांच्या माध्यमातून होत होते ते थांबवणे, याकरता ते पाठीशी आहेत का असा आमचा प्रश्न आहे। स्मार्ट सिटीमध्ये ज्या काही गडबडी झाल्या, जी काही अनियमितता झाली, जे काही म्हणजे ज्याची तक्रार माननीय तिथल्या संचालकांनी माननीय महापौरांनी केली ते करण्याकरता त्यांच्या पाठीशी माननीय मुख्यमंत्री आहेत का, आमची माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की या शहरातले लोकप्रतिनिधी असतील त्यांच्याशी समन्वय असेल, उद्या शिवसेनेचे 2 नगरसेवक आहेत आणि स्थगन प्रस्ताव आमच्या भगिनींनी जो वापस घेतला त्यात म्हटलं आहे की यानंतर विकास कामं होण्याचा त्यांनी विश्वास दिला आहे, म्हणजे फक्त शिवसेनेच्या 2 नगरसेवकांची कामं होणार आहेत का की इतर पक्षाच्या कुठल्याच नगरसेवकांची कामं होणार नाही का, असा संशय आमच्या मनात जो होता त्याचं बळकटीकरण माननीय मुख्यमंत्र्यांच्या त्या स्टेटमेंटनी झाला असं माझं म्हणणं आहे, असा माझा आक्षेप आहे। त्यामुळे माझी विनंती आहे माननीय मुख्यमंत्र्यांना की असं न करता या शहराचा विकास करावा, त्यांना ज्या काही अडचणी या महानगरपालिकेत वाटत असतील काय त्याची स्वतंत्र चौकशी करायची असेल त्यांनी करावी, त्यात आमचं काही एक म्हणणं नाही, पण या शहराचा विकास कुठेतरी खुंटतो आहे का, कुठेतरी स्लो होतो आहे का, एकदम मंद गतीने किंवा बंदच करायचा आहे का, आणि त्याच्यामुळे या शहरात राहणाऱ्या 30 लाख नागरिकांना 30-35 लाख नागरिकांना अडचणी निर्माण होतात। त्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांना मी परत एकदा आपल्या माध्यमातून विनंती करतो आहे की त्यांनी खुशाल त्यांच्या पाठीशी राहावं, आमचं काही म्हणणं नाही, त्यांना ठेवायचं ठेवा, काढायचं काढा, त्यांचा स्वअधिकार आहे, त्यातही आमचं काही म्हणणं नाही, पण या शहराचा विकास ज्या गतीने माननीय नितीनजी असतील, माननीय देवेंजी असतील, माननीय चंद्रशेखर बावनकुळे असतील किंवा इतरही जे सगळे लोक त्यांनी एकत्रित हातात हात घेऊन या शहराचा विकास केला तो कुठेतरी बंद होतो आहे आणि तो बंद करण्याच्या मागे कुठेतरी महाविकास आघाडीचं राजकारण आहे। उद्या शिवसेनेचे 2 नगरसेवक आहे, भाजप असेल काँग्रेस असेल यांचं मताधिक्य किंवा यांना मानणारे लोक या शहरात आहेत, उद्या त्या पक्षांच्या म्हणजे भाजपच नाही आम्ही तर ठीक आहे विरोधी पक्षात आहोत, माननीय विकास ठाकरेंनी काल त्याच्यावर स्टेटमेंट दिला आहे उद्धव ठाकरे माननीय मुख्यमंत्र्यांच्या स्टेटमेंटवर की बा त्यांना नाण्याची एक बाजू माहिती आहे एक बाजू माहिती नाही ती आम्ही सांगू, याच त्यांच्या स्टेटमेंटनी सगळं काही आलं। त्यामुळे परत एकदा मी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करतो आहे की त्यांनी खुशाल त्यांच्या पाठीशी उभं राहावं, पण या शहराचा विकास भाजप शिवसेना सरकार असताना ज्या गतीने झाला त्यापेक्षा दुप्पट गतीने करावा अशी माझी त्यांना विनंती आहे।